नमस्कार, मी वर्षा. शालिनी प्लसच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बाबरी विध्वंस प्रकरणातील नेत्यावरील खटला कधी होणार पूर्ण? सुप्रीम कोर्टाचा सवाल. किल्लारी येथे आढळला 3 वर्षीय मुलीचा मृतदेह, अत्याचार करून खून केल्याचा प्राथमिक अंदाज. गणेशोत्सवात डॉल्बी लावण्यावरून उदयनराजे भोसलेंचे पोलिसांना खुले आव्हान. शिराळा कृषी विभाग झाले खडबडून जागे. शालिनी प्लसचा इम्पॅक्ट. आणि हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन 6 दिवसांनंतर सुद्धा गुन्ह्याची नोंद नाही. आता पाहूयात सविस्तर वृत्त. बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी कधीपर्यंत पूर्ण होणार? ही सुनावणी एप्रिल 2019 या निर्धारित काळात पूर्ण करण्यासाठी काय केलं जात आहे, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने लखनौच्या विशेष CBI न्यायाधीश SK यादव यांच्या याचिकेवर विचारले आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एप्रिल 2019 डेडलाईन निश्चित केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी 19 एप्रिलला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 14 नेत्यांना गुन्हेगारी कटाच्या कलमांतर्गत आरोपी ठरवलं आहे. तसंच हे प्रकरण 2 वर्षांच्या आत निकाली काढण्याचा आदेशही दिला होता. आता यासाठी केवळ 8 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने न्यायाधीशांकडे निर्धारित वेळेत खटला पूर्ण करण्याबाबत उत्तर मागितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. किल्लारी नजीक एका 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे, अशीच एक खळबळजनक घटना आता समोर आली आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर किल्लारी नजीक एका अनोळखी 3 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी वैभव बालकुंदे, उस्मानाबाद. साताऱ्यात गणेशोत्सवात पोलिसांनी डॉल्बीच्या आवाजावर निर्बंध आणला आहे. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलिसांना आव्हान देत डॉल्बी तर वाजवणारच हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गणेशोत्सव 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना मात्र डॉल्बीच्या आवाजाबाबत पोलिसांनी निर्बंध आणले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्र महाधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी गणेशोत्सवाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचा भंग झाल्यास डॉल्बी सिस्टीम लावणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र याबाबत मंडळांनी ही वेळ आणू देऊ नका असे ते म्हणाले आहेत. चांगले ऐकणारे लोक आहेत, प्रगत आहेत, हुशार आणि समंजस लोक आहेत, सुधारणावादी लोक आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की इतर कायद्याचं उल्लंघन. तुम्ही स्पष्टपणे का सांगितलं की डॉल्बीला परवानगी दिली जाणार नाही? डॉल्बीला परवानगी दिली जाणार नाही. कोणी परवानगी दिली? दिली पूर्वी 2 वर्ष व्हायरल करतायत. डॉल्बीला परवानगी ही हायकोर्ट आणि डायरेक्ट कंटेंट होईल जर पोलिसांनी परवानगी दिली तर. खाली फक्तच व्हायब्रेशन चांगली पाहिजे किंवा अर्थक्वेक इफेक्ट त्याला म्हणतो की भूकंपाला जो आवाज तयार होतो आणि ट्रेन टनेलमध्ये जातो तसा आवाज तयार होतो ना, तसा आवाज जो 150-60 decibels असतो तो आवाज तसला आवाज चालणार नाही. त्याच्यावर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट खाली 33W केसेस होणार नाही. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट खाली केसेस होतील, त्या केसेस आम्हाला करायच्या नाही आहेत करण्यासाठी. मात्र यावर खासदार उदयनराजे भोसले यांचा आक्रमक पावित्रा पाहायला मिळत आहे. याबाबत त्यांनी न्यायालय आणि पोलिसांना खुलं आवाहन देत DJ वर मीच बसणार असं सांगून पुन्हा कायद्याला आव्हान दिले आहे.
दहीहंडी असो किंवा गणेश आगमनाचा कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रमात ते सध्या अशाच पद्धतीने बोलताना दिसत आहेत. त्यांनी बोलताना कायद्याची चौकट न पाळण्याचा कार्यकर्त्यांना जणू आदेशच दिला आहे. उदयनराजेंच्या या चेतावणीखोर भाषणावर आता पोलीस खाते नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावयाचे आहे. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा होतो, जेव्हा ते आता बोलतात, एक 30-40 वर्षापूर्वी तसे बोलले असते, ते म्हणले असते वाजवा आणि वाजवलेच पाहिजे. जर कोणी केबल काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही बघून घ्या, असं तसे नाही तरी कोर्टात जावंच लागतं, भरपूर केस आहे. अजून तर गणपती यायचं आहे, त्यामुळं ते कुठलं म्हणे येतो सर ट्रेलर आहे. तुमचा आवाज जेवढा आहे म्हणून ते गाणं वाजत नाही. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, सातारा. शालिनी प्लसच्या दणक्याने शिराळा कृषी विभागाला जाग आली आहे. शिराळा तालुक्यात पुरामुळे तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतीमालाचे नुकसान झाले होते. कोल्हापूर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून या शेतीची पाहणी करण्यात आली. शिराळा कृषी विभागामार्फत शिराळा तालुक्यातील कोकरूड, चारण, आरळा, सोनवाडे, मंडूर परिसरातील पुराच्या तसेच किडीच्या प्रादुर्भावामुळे भात, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बातमी शालिनी प्लस मराठी न्यूजने प्रसिद्ध करताच शिराळा कृषी विभागाने तातडीने कोल्हापूर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अशोक पिसाळ, विलास करंडे, उत्तम कदम यांना बोलवून प्रत्यक्ष शेती आणि पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना कीड रोगासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शिराळा कृषी अधिकारी जी एस पाटील, मंडल कृषी अधिकारी ए एच जाधव, कृषी पर्यवेक्षक व्ही आर निकम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शिराळा तालुक्यामधले चांदोली भागामध्ये आज प्रक्षेत्र भेटीच्या निमित्तानं फिरत आहोत. या ठिकाणी भात पिकाच्या प्रक्षेत्रामध्ये सध्या उभा आहे. तर या ठिकाणी जे भात पिकाची पाहणी करण्यात आलं त्याच्यावरून या ठिकाणी असं दिसून आलं आहे की भात पिकावरती पानावरती येणारा बुरशीजन्य करपा आणि कडा करपा असं दोन्ही प्रकारचे बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भाव या रोगांचा दिसून येत आहे. याचं जर आपण जर बघितलं तर जो भातावरती येणारा करपा नावाचा जो रोग आहे हा बुरशीमुळे येणारा रोग आहे, आणि जो कडा करपा नावाचा जो रोग आहे हा जीवाणू ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो या बॅक्टेरियामुळे येणारा रोग आहे. आता हा जो आहे इकडचं जर वातावरण बघितलं तर सतत पडणारा रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, मधून अधून उघडीप अशा प्रकारचा आणि वातावरणामध्ये असणारा ओलावा यामुळं या रोगाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये भात पिकावरती त्याबरोबर तपकिरे ठिपके मग हे बुरशीचे बीजाणू जे आहेत हे पावसाच्या थेंबाबरोबर किंवा पावसाबरोबर हवेतून ह्या पानावर पडले आणि पानाला तिथं अनुकूल वातावरण असल्यामुळं हे बुरशीचे बीजाणू तिथं रुजले आणि आपल्या उसावर करपा किंवा तपकिरे ठिपके किंवा 92005671 ह्यासारख्या जातीवर मागच्या बाजूने काही ठिकाणी आपल्याला तांबेरा आलेला दिसत. याचबरोबर आर्द्रता, पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळं लोकरी मावा ह्या किडीचाही काही ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो. आणि एकंदरीत प्रतिकूल हवामान आणि ह्या रोग आणि किडी ह्यांचा जो प्रादुर्भाव झालेला आहे यामुळं उत्पादनामध्ये जवळपास सरासरी आपल्या पश्चिम भागामध्ये 30-35% घट निश्चितच संभवते. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. नांदेड मधील हिमायतनगर येथे एक शेतकरी मृतावस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी पोलिसात तक्रार देऊन 6 दिवस उलटले तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वारंगा टाकळी येथील मारुती रामा आंबेपवाड हा तरुण शेतकरी आपल्या शेतात कोळपणीचे काम करत होता. त्याच्या साथीदारांनी त्याला त्याच्या शेतातून बोलावून नेले, पण तो घरी परतलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी नदीपात्रातील बांधाऱ्यात त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, पण मयत मारुतीच्या पत्नीला आपल्या नवऱ्याचा घातपात झाल्याचे वाटले आणि तिने हिमायतनगर पोलिसात 7 सप्टेंबरला त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दिली. तक्रार देऊनही हिमायतनगर पोलिसांनी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याचा आरोप पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांनी केला आहे. पुन्हा मग आपण तिथं करत म्हणले सरपंचायचे आहेत, माझ्या सह्या घेतले सरपंचाचे घेतले, पुन्हा मग ते पंचनामा तेही काय केले, पण प्रत्यक्षात हे असं झालेलं मी पी आयला बी त्या ठिकाणी सांगितलो पोलीस स्टेशनवरून पुन्हा दुसऱ्या दिवशी. तर याच्यापर्यंत आता आम्ही म्हणलं कवा येते म्हणलं तर नाही, पी एम आल्याशिवाय आम्हाला येता येणार, एफ आर गुन्हा दाखल करता येणार, एफ आर आम्हाला फाडता येणार, हा परत एफ आर सुद्धा फाडलं. सुभाषराव गेले, आम्ही गेले, पी एम तर बरोबर आला नाही म्हणले, आणि आम्हाला एफ आर देता येणार, फाडता येणार, गुन्हा दाखल करता येणार म्हणाले. हिमायतनगर पोलिसांच्या संथगतीच्या तपासामुळे गोलेवार समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. गोलेवार समाजाने पोलिसांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला. म्हणजे चालू आहे, त्याचा तपास केलेला आहे आणि त्याच्या नातेवाईकाची सविस्तर चौकशी करून स्टेटमेंट घेऊन त्याच्यामध्ये तसं निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करू. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड. धामणगाव शहरामध्ये बालगोपाल तान्हा पोळा समितीतर्फे बालगोपाल तान्हा पोळा उत्सव आयोजित करण्यात आला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उत्सवाला हजेरी लावली. बाळगोपाळांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरता आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याकरता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव शहरातील सिनेमा चौकात बालगोपाल तान्हा पोळा समितीतर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 235 वर स्पर्धक उपस्थित होते. या तान्ह्या पोळ्यात आपल्या आपल्या नंदी बैलांना सजवलेल्या कलाकृतींसह सामाजिक संदेश देताना निरागस छोटे छोटे मुलं दिसून येत होते. दुपारपासूनच धामणगाव शहरातील बालगोपालांनी सिनेमा चौकातील तान्हा पोळ्याच्या तोरणात गर्दी जमवली होती. यावेळी प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांकडून शालेय उपयोगी वस्तू यांचा आणि मिठाईचा वाटप करण्यात आला. यामुळे लहानग्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याची चालाखी अजूनही चालूच आहे. आरोप पात्राची प्रत बदलली जाईल असा संशय व्यक्त करत युवराज कामटेने न्यायाधीशांकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. अनिकेत कोथळे खून प्रकरणी सीआयडीने 5 फेब्रुवारीला न्यायालयात आरोपपत्र सादर केलं. सध्या या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे. युवराज कामटेसह संशयितांवर काल आरोप निश्चिती केली जाणार होती, त्यासाठी त्याला न्यायालयात आणलं होतं. यावेळी न्यायालयात दोषारोपपात्र कागदपत्रावरून कामटेने प्रत बदलली जाईल असा संशय व्यक्त करत न्यायाधीशांकडे कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे न्यायाधीशांनी कामटेला चांगलंच फैलावर घेतलं. त्याच्या वकिलांनी दिलेला अर्ज फेटाळला. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. गडचिरोलीमध्ये दुचाकीवरील ताबा सुटल्याने 2 युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुभाष मंडल आणि विशाल मोदकर अशी मृत मुलांची नावं आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी जवळील दीना नदीच्या पुलावरून दुचाकी स्वारांचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकी वाहन पुलाच्या खाली नदी पात्रात कोसळले. पोळ्याच्या दिवशी आलापल्ली येथील पोळा पाहून शांतीग्राम येथे जात असताना रात्री 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान सुभाष सुपदो मंडल आणि विशाल गौरंग मोदकर यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते दोघेही दुचाकी वाहनासह दीना नदीच्या पात्रात पडले. नदीच्या पात्रात मोठे दगड असल्याने दगडावर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीची वेळ असल्याने सदर घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. सकाळी बोरी येथील काही नागरिक नदीवर गेले असता त्यांना नदीपात्रात गाडी आणि 2 मृतदेह दिसले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटना कळवली. घटनास्थळी पोलीस पोहोचून काही ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह त्यांनी नदीपात्रातून बाहेर काढले
आणि पंचनामा केला. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, गडचिरोली. सिल्लोड तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा भारत बंदला पाठिंबा दिसून आला. यावेळी तहसीलदारांना महागाई आणि इंधनवाढ कमी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सिल्लोड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री दिगंबर पाटील महाकाळ, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील थोरात यांच्या नेतृत्वाखाली भारत बंदला पाठिंबा देण्यात आला. नरेंद्र मोदी सरकारने भयंकर इंधन वाढ केली असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी सिल्लोड तालुका मनसे भारत बंदला पाठिंबा देत आहे. आम्ही यामध्ये सक्रिय आहोत, महागाई तसेच इंधन कमी झाले पाहिजे असे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर सह कॅमेरामॅन हरिदास खांबट, औरंगाबाद. वर्ध्यामध्ये हिंगणघाट पोलिसांनी आंतरराज्य चोरांच्या टोळीला भोपाळ मधून ताब्यात घेतले आहे. या चोरांनी हिंगणघाट शहरात 3 चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बँकेमधून पैसे काढणाऱ्या लोकांच्या अंगावर घाण टाकून हे चोर त्यांचे लक्ष विचलित करतात. त्यांच्या वाहनातून ऑइल सांडत असल्याचे सांगून वाहन थांबवणे, तसेच कार, दुचाकी किंवा सायकलमधून पैशांच्या बॅगा पळवून हे चोर चोऱ्या करत होते. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. पोलीस हिंगणघाट, नागपूर, जबलपूर, भोपाळ येथे महामार्गावर असताना, अशातच भोपाळ येथील बँक परिसरात असताना पोलिसांना ही टोळी संशयित अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी आरोपी साई बापू भोई, दुर्गाप्पा बापू भोई, श्रीनिवास लक्ष्मण भोई, आनंदराम नायडू यांना अटक करून विचारपूस केली असता त्यांनी हिंगणघाट शहरात 3 चोऱ्या केल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून चोरी केला गेलेला मालांपैकी काही नगद रुपये, वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड, मोबाईल, बॅग, कटर असे गुन्ह्यात वापरण्यात आलेले अनेक वस्तू आढळून आल्या. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही टोळी सराईत आंतरराज्य स्तरावर काम करत असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसा चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मूछे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा, अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. करवाढीच्या विरोधात नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाशिक जिल्ह्यातील नागरिक रस्त्यावर उतरून आपले अनेक प्रश्न फलकांद्वारे सत्ताधारी पक्षांच्या तसेच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. राष्ट्रवादी भवन ते महानगरपालिका आयुक्त कार्यालयापर्यंत यावेळी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सामील झाले होते. तसेच माजी खासदार देवीदास पिंगळे हे सुद्धा उपस्थित होते. या मोर्चाच्या मुख्य मागण्या म्हणजे मोकळ्या भूखंडावरील करवाढ रद्द करा, नाशिक महानगरपालिकेतील 136 अंगणवाड्या बंद केल्या त्या पुन्हा सुरू करा, अंगणवाडी सेविकांना कामावर घ्या, झोपडपट्टी उठवून न देता ती कायम करा, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करा, जे लोक राहत्या घरी राहतात ते अतिक्रमण म्हणून घोषित करण्यात आले होते ते रद्द करा इत्यादी मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भव्य मोर्चा काढला होता. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. औरंगाबाद मध्ये रेल्वेखाली येऊन 2 सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आकाश बागुल आणि जयेश बागुल अशी दोघांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन भावांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोघांचे भांडण झाले होते. त्या रागातून मोठा भाऊ आत्महत्या करण्यासाठी गेला. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी लहान भाऊ त्याच्या पाठीमागे गेला होता. मोठा भाऊ पळत होता त्याच्या मागे. त्याला असे करू नको असे सांगत लहान भाऊही पळू लागला. मात्र रेल्वेखाली चिरडून या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या दोघांचे मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. शालिनी प्लस साठी अशोक वाघ, औरंगाबाद. इंधन दरवाढीच्या विरोधात भारत बंद मध्ये गडचिरोली जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गडचिरोलीमध्ये देशात पेट्रोल डिझेलच्या महागाई विरोधात सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी बंद पुकारला होता. या बंदला गडचिरोलीत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात सोमवारी संपूर्ण गडचिरोली शहर आणि जिल्ह्यात बंदला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यासह गडचिरोली शहरात बाजारपेठ देखील बंद होत्या. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, बेरोजगार यांची जे थट्टा मांडली आहे, हा त्यांच्या विरोधातला जनक्षोभ आज महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथं काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे आणि सर्व शक्तीनिशी पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. से ये साढ़े चार साल में मोदी जी ने जो भाषण दिए थे, लेकिन आज परिस्थिति ऐसी है, महंगा राशन, महंगा तेल, मोदी जी के भाषण हो गए फेल, ऐसे कहने की नौबत आई है. आज पेट्रोल और डीजल के इतने भाव बढ़े हैं कि सामान्य आदमी की महंगाई के वजह से कमर टूट गई है. आज ये जो मोदी जी और भाजपा वाले कहते थे कि महंगाई की डायन, ये कहते थे, आज क्या है, आज इनको क्या दिख रहा है? आज ये कोई महंगाई के बारे में कुछ भी बात नहीं करने के लिए तैयार है और इनको सिर्फ चुनाव लड़ना और चुनाव जीतना इनकी फिक्र है, लेकिन जनता जो महंगाई के तौर से त्रस्त है उसके बारे में इनका कहीं ध्यान नहीं जा रहा. इसलिए अखिल भारतीय कांग्रेस ने जो आह्वान किया उसमें गढ़चिरौली जिले में राष्ट्रवादी कांग्रेस और बाकी भी समा विचारी जो पक्ष है उन्होंने समर्थन दिया है. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, गढ़चिरौली. भोकरदन येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्र आणि शाखा व्यवस्थापकास निलंबित करावे या मागणीसाठी भीम शक्ती संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. शाखा व्यवस्थापक हे शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. भोकरदन येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये मागील आठवड्यापासून पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. परंतु काही ग्राहक सेवा केंद्रांमार्फत शेतकऱ्यांचे सर्व कागदपत्र 2 ते 5 हजार रुपयांनी घेऊन त्या शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदा सर्रासपणे भोकरदन येथे सुरू आहे. गोरगरीब शेतकरी ज्यांची बँकेत दलालाशी ओळख नाही आणि संपर्क नाही अशा शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या शेतकऱ्यांवर अन्याय आणि त्यांची पिळवणूक बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून सुरू आहे. शाखेमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करणारे आणि सीएससी सेंटर मार्फत ज्यांचे कागदपत्र आणि पैसे जमा होतात अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करण्याचे काम सुरू आहे. निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मागण्या मान्य करून शाखा व्यवस्थापकावर कारवाई करून निलंबन करण्यात यावे यासाठी वंचित लाभार्थी आमरण उपोषण करण्यात आले. आता भोकरदन येथे ग्राहक सेवा मार्फत शेतकऱ्याच्या पीक कर्जासाठी काही लोक 2000 ते 5000 याप्रमाणे शेतकऱ्याकडून पैसे घेत आहे असे निवेदन आम्ही माननीय व्यवस्थापक साहेबांना दिले होते. परंतु त्यावर अद्याप काही कारवाई झाली नसल्यामुळे आज आम्हाला इथं उपोषणला बसावं लागलं. सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न असतील, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे जे कामं असतील जे प्रलंबित आहे ते त्वरित करण्यात यावे यासाठी आज आम्ही बसलेलो आहे. आणि मागील वर्षी मधुकर वाघ या शेतकऱ्याच्या नावावर 3 लाखाचा बोजा असतानाही बँक त्याला कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. आणि जे रेग्युलर कस्टमर आहे, जे रेग्युलर कर्जाची परतफेड करतात, त्यांनासुद्धा बँक मुद्रा लोन व इतर लोन देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. म्हणून आज भीम शक्ती प्रहार संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संयुक्त विद्वानाने आम्ही उपोषणाला बसलो. शालिनी प्लस साठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन, जालना.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे व्यथित झालेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील 360 शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यासाठी बिग बींनी 2.3 लाख रुपयांची मदत केली आहे. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत वन टाईम सेटलमेंटसाठी पात्र असलेल्या राज्यातील 360 शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी मदत केली आहे. यापैकी बहुतांश शेतकरी हे विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत. याशिवाय राज्यातील 44 शहीदांच्या कुटुंबातील 112 सदस्यांना अमिताभ बच्चन यांनी 2.2 कोटी रुपयांची मदत दिली. रविवारी संध्याकाळी बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर हा कार्यक्रम झाला. काही दिवसांपूर्वी कौन बनेगा करोडपतीच्या 10व्या मोसमाच्या लॉन्चिंग सोहळ्यात बच्चन यांनी या संदर्भात घोषणा केली होती. याआधी अमिताभ बच्चन यांनी केरळमधील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली होती, तसेच अत्यावश्यक वस्तूही पाठवल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत पोलिओ निवारण, स्वच्छ भारत, बेटी बचाव अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यानंतर जीवाची बाजी लावलेल्या शहीदांच्या कुटुंबियांना आणि शेतकऱ्यांना मदत करून त्यांचं दुःख हलकं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दबंग 3 सिनेमाबद्दल चर्चा चालूच आहेत. सलमान खान, भारत आणि दबंग 3 सिनेमाचे शूटिंग एकत्र करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता दबंग 3 हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानच्या ट्विट आधीही दबंग 3 सिनेमाबद्दल अनेक चर्चा होत्या. सलमान खान, भारत आणि दबंग 3 या सिनेमांचं शूटिंग एकत्र करणार असल्याचंही बोललं जात होतं. तसेच सप्टेंबर महिन्यात दबंग 3 शूटिंग सुरू होणार असल्याचीही माहिती होती. मात्र सलमानच्या घोषणेनंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. सोनाक्षीने दबंग 3 सिनेमाच्या शूटिंगबाबत याआधी माहिती दिली होती. या वर्षाच्या अखेरपर्यंत सिनेमाचं काम सुरू होईल. प्रभुदेवा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून मी पुन्हा या सिनेमाचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे, असं सोनाक्षीने काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. तसेच चुलबुल हा रजोशिवाय अधुरा असल्याचंही सोनाक्षीने म्हटलं होतं. त्यामुळे दबंग 3 सिनेमा नक्की करणार असल्याचं सोनाक्षीने सांगितलं होतं. त्यामुळे आता जवळपास 7 वर्षांनी दबंग सिरीजचा 3रा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे निश्चित झालं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सुरूच आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करण्याची मागणी सध्या सर्वत्र होऊ लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड आणि श्रीगोंदा उपविभागामध्ये दर्जाहीन आणि निकृष्ट कामाची मालिका सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कामं न करताच त्या कामाची बिले अदा करण्याचा प्रकार देखील घडत आहे. परिपत्र अनुसार 3 लाखाच्या आतील कामाचे टेंडर करून घेऊन ते न करताच त्याचे बिले काढण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे काजे आणि बनकर यांनी केला आहे, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. निवासी इमारती, कार्यालय दुरुस्ती, विश्रामगृह दुरुस्ती या कामावरती मोठ्या प्रमाणावरती खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र त्या ठिकाणी कोणतीही कामे झालेली नाहीत, तर काजी स्वतः अथवा स्वतःच्या मुलाच्या नावाने कामे करत असल्याचा आरोप देखील आरटीआय कार्यकर्ते ठाकूर यांनी केला आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते ठाकूर यांनी केली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बाबरी विध्वंस प्रकरणातील नेत्यावरील खटला कधी होणार पूर्ण? सुप्रीम कोर्टाचा सवाल. किल्लारी येथे आढळला 3 वर्षीय मुलीचा मृतदेह, अत्याचार करून खून केल्याचा प्राथमिक अंदाज. गणेशोत्सवात डॉल्बी लावण्यावरून उदयनराजे भोसलेंचे पोलिसांना खुले आव्हान. शिराळा कृषी विभाग झाले खडबडून जागे, शालिनी प्लसचा इम्पॅक्ट. आणि हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन 6 दिवसांनंतर सुद्धा गुन्ह्याची नोंद नाही. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेटसाठी बघत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.